असा कोणता विषय आहे जे तुम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमात नाही आहे पण स्कॉलरशिपमध्ये एकदम बरोबर आहे बुद्धिमत्ता चाचणी तर आज आपण पाचवी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील आठवं प्रकरण कुठं प्रश्न आणि त्याच्यातला उपघटक दिनदर्शिका हे आपण पाहणार आहोत त्याच्यातले नमुना प्रश्न बघूया चला ताबडतोब तुम्ही सगळेजण आपआपल्या जे बुद्धिमत्ता चाचणीचं चा पुस्तक आहे ते उघडा आणि पाहूया त्याच्यातला पहिला प्रश्न सगळ्यांनी प्रश्न पुस्तकात पाहायचा आणि जर पुस्तक समोर नसेल तर स्क्रीन पॉज करा पुस्तक हातात घ्या पुस्तकात तुमचं लक्ष जाऊ द्या म्हणजे तेवढाच वेळ तुमची दृष्टी ही पुस्तकामध्ये जाईल समजलं आवाज ऐका पहा प्रश्नात नंबर एक बावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सोमवार होता तर दोन हजार सतरा यावर्षी याच तारखेला कोणता वार असेल आता मला सांगा मुलांनो आपण जी युक्ती आणि क्लुप्ती ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्याच्यात तुम्हाला सांगितलेलंच होतं एक की ज्या वेळेस आता एखाद्याचा वाढदिवस जर समजा बुधवारी आला असेल तर त्याचा वाढदिवस पुन्हा केव्हा येतो गुरुवारी पण आता हे दोन हजार सोळाला बुधवार आहे असं सांगितलंय प्रश्नात दोन हजार सोळाला बुधवार दोन हजार सोळाला सोमवार सांगितलाय ठीक आहे आता इथं सोमवार लिहूया आपण आता तर आता प्रश्न आपल्याला विचारलाय दोन हजार सतराला याच दिवशी कोणता वार असेल तर आता हे लिप वर्ष आहे दोन हजार सोळाला चारनं भाग जात आहे चारी चोक सोळा म्हणजे हे लिप वर्ष झालं लिप वर्ष झालं तर दोन मिसळायचे म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार आणि नंतर काय येईल बुधवार म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं तीन समजलं मुलांनो लीप वर्ष असल्यामुळं त्याचा वाढदिवस काय होईल दोन दिवसांनी पुढं जाईल आणि एरवी लीप ये नसताना एक दिवसानी पुढं जातो एक वार पुढं जातो चला आता पाहूया दुसरा प्रश्न नमुना काय दिले दुसरा नमुना प्रश्नामध्ये अगदी सोपं आहे बरं का दुसरा सुद्धा नमुना प्रश्न अत्यंत सोपा आहे वाचा दोन हजार चौदा साली स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला होता आता स्वातंत्र्य दिन हे किती तारखेला पंधरा ऑगस्ट तो दोन हजार चौदा साली शुक्रवारी आला होता तर दो दोन हजार पंधरा या वर्षी गांधी जयंतीच्या दिवशी कोणता वार असेल असा प्रश्न आहे मग आता एक लक्षात घ्या की आपल्याला सांगितलंय गांधी जयंती म्हणजेच काय रे दोन ऑक्टोंबर हे तुम्हाला माहिती पाहिजे बरं का मग आता पंधरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोंबर प्रश्न समजला तुम्हाला प्रश्नात काय म्हणलं दोन हजार चौदा साली स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला होता तर पंधरा ऑगस्ट कधी आला हा शुक्रवारी आला तर गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबरला दोन हजार पंधरा साली बरं का हां गांधी जयंतीच्या दिवशी कोणता वार असेल असं म्हणले तर मग आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक करावं लागल यामध्ये पहा आता हे कोणत्या वर्षाचं आहे आपण एका वर्षाचं काढून घेऊ आता हे दोन हजार आहे ठीक आहे मग दोन हजार चौदाला पंधरा ऑगस्ट शुक्रवारी आला तर दोन हजार चौदालाच चा... दोन ऑक्टोंबर केव्हा येईल ते काढूया मग दोन ऑक्टोंबर काढण्यासाठी ऑगस्ट महिन्याचे किती दिवस शिल्लक ऑगस्ट महिन्याचे सोळा दिवस त्याच्यानंतर ऑगस्टनंतर काय असतो ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर महिना तीसचा असतो म्हणून तीस दिवस आणि ऑगस्टचे हे दोन दिवस म्हणजे सहा दोन आठ आणि तीन आणि एक चार अठ्ठेचाळीस दिवस ठीक आहे मग या अठ्ठेचाळीसला आपण जर सातनं जर भागलं तर साता पाचा पस्तीस साती सख्खूम बेचाळ मग अठ्ठेचाळमधून बेचाळ जर वजा केले तर उरते किती रे हे सहा लक्षात आलंय प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजायली आहे कशा पद्धतीनं आहे ते तर आता इथं पहा हे जे सहा आले ही बाकी आली तर हे सहा बाकी आलेली शुक्रवारच्या वारांमध्ये मिसळायची मग आता शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजे दोन ऑक्टोंबरला काय येईल गुरुवार हे गुरुवार कधी येईल दोन हजार चौदाला पण आपल्याला प्रश्नात विचारले दोन हजार पंधराला मग आता दोन हजार चौदाला जर इथं गुरुवार जर आला कसा आला गुरुवार समजला ना सगळ्यांना हा दोन हजार चौदाला जर गुरुवार आला तर दोन हजार पंधराला एक वार शुक्रवार येईल म्हणून याच उत्तर पर्याय नंबर चार समजलं पहा पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न काय दिले तिसऱ्या प्रश्नामध्ये आठ फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी शुक्रवार होता तर आठ मार्च दोन हजार तेरा रोजी कोणता वार होता असा प्रश्न ए लक्षात घ्या बरं का ह्याच्यात इसवी सन किती आहे रे दोन हजार तेरा आणि दोन हजार तेरा हे लीप वर्ष आहे का नाही आहे मग जर लीप वर्ष जर नसेल तर तुम्हाला युक्ती माहीतच होईल की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात तेच दिनांक सारख्या वारी येतात बघा आठ फेब्रुवारी दोन हजार तेराला जर शुक्रवार असेल तर फेब्रुवारीचं कॅलेंडरचं पान आणि मार्चचं कॅलेंडरचं पान हे अगदी सेम असतंय मग आठ मार्चला सुद्धा शुक्रवारच येईल तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॅलेंडर पान आणले पाहूया बघा आता कॅलेंडरचं लीप इयरचं पान पहा हे जानेवारी बावीसचं कॅलेंडर आहे तर वर्ष नाही आहे या फेब्रुवारी महिन्यात सहा तारखेला रविवार सहा तेरा वीस आणि सत्तावीस हे फेब्रुवारी महिना आणि आता तुम्ही बघा मार्च महिना सहा तेरा वीस आणि सत्तावीस समजलं म्हणजे लीप वर्ष नसतंय त्या वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे दिनांक सारख्या वारी येतात चला पाहूया आता पुढचा प्रश्न बघूया बघा बघूया चौथा प्रश्न दोन हजार सोळा या वर्षातील कोणत्या तारखेचा वार हा त्या वर्षात त्रेपन्न वेळा येईल आता बघा दोन हजार सोळा म्हणलं की लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे दोन हजार सोळा म्हणजे तर हे तर वर्ष आहे कारण या सोळाला चारनं भाग जाईल चारी सोळा म्हणजे हे झालं लीप वर्ष लीप म्हणजेच काय रे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस तारीख येते तर प्रश्न काय विचारला आपल्याला या दोन हजार सोळा या वर्षात कोणत्या तारखेचा वार त्या वर्षात त्रेपन्न वेळा येतो सगळे वार तर बावन्न वेळा येतात पण कोणता वार त्रेपन्न वेळा येईल तर एक जानेवारी आणि दोन जानेवारी हे जे जे वार आहेत का लक्षात ते वार त्रेपन्न वेळा येतात लिप वर्षात मग आता पर्यायात तर दिलेलं नाही आहे पर्यायात दिलेले आहेत तीन जानेवारी ते तरी ते जाने वारी, आरी, आरी, तर नाहीच आहेत तेवीस जानेवारी एकोणतीस फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी असं कसं होईल तर मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक आणि दोन ह्याच्यामध्ये आपल्याला सात सात मिळून बघावं लागतील इथं सात मिसळले इथं झालं आठ आठ जानेवारी इथं सात मिसळलं इथं नऊ जानेवारी नाही आहे पुन्हा अजून सात मिसळा सात आणि सात चौदाने एक पंधरा जानेवारी तिथं आहे का पर्यायात नाही आहे पुन्हा इथं सात मिसळा नऊ आणि सात सोळा जानेवारी नाही आहे पुन्हा इथं सात मिसळा पंधरा आणि सात किती आलं बावीस जानेवारी आहे का नाही मग आता इकडं सोहळा आणि सात सहा सहा बारा आणि तेराला तीन हात चाल तेवीस जानेवारी पर्यायात आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन कसं आलं ते समजलं ना मुलांना एक तारखेचा वार आणि दोन तारखेचा वार हा त्या वर्षभराचा जो कॅलेंडरचा भाग आहे ना ह्या कॅलेंडरचा ह्या कॅलेंडरमध्ये त्रेपन्न वेळा तो वार येतो मग आता कोणता वार येतो ते आपल्याला काढायचं आहे ते दिनांक काढायचा आहे तर आपल्याला तिथं जे पर्याय दिले होते ते पर्याय शोधण्यासाठी आपल्याला एक जानेवारी आणि दोन जानेवारीचेच वार येतात म्हणून एकमध्ये आणि दोनमध्ये आपण सात सात मिसळले सात सात का मिसळले कारण सात मिसळल्यानंतर बरोबर एक आठवड्यानंतरचा आपल्याला काळ करतो जसं इथं बघा बरं आता इथं आहे तीन तारीख या तीनमध्ये बरोबर सात मिसळले तर किती येईल ये ये दहा या दहामध्ये बरोबर सात मिसळले तर काय येईल ये ये? सतरा सतरामध्ये बरोबर सात मिसळलं तर काय येईल चोवीस म्हणजे तोच वार येतो समजलं ना तुम्हाला म्हणून अशा पद्धतीनं आपण तेवीस जानेवारी हे उत्तर काढलं चला आता पाहूया आपण पुढचा प्रश्न तुमची सगळ्यांची आठवण मात्र येते आता आम्ही इथं लिहिलं होतं जानेवार जर तुम्ही समोर असतात तर म्हणला असतात सर 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 तुमची वेलांटी राहिली जानेवारी करा काही हरकत नाही शाळेची वाट पाहू आणि नक्कीच अशी आ आशा, आशा करू की शाळा सुरू होईल आणि तुम्ही सगळे शाळेत येताल चला मुलांना आता पाचवा प्रश्न पाहूया पहा पुस्तकात एका महिन्यात एकच वार पाच वेळा आला तर तो महिना पुढीलपैकी कोणता असू शकेल असं म्हणलं आहे तर आता बघा हे नमुना प्रश्न आहेत आणि पुस्तकामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर पण सांगितलं आहे पण मला असं वाटतं हे प्रश्न कुठंतरी चुकला आहे कारण ह्याचं उत्तर पहा फेब्रुवारी दोन हजार सोळा हे तर लीप वर्ष आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एकच वार पाच वेळा आला आहे बरोबर आहे पुन्हा मार्च महिना जरी घेतला आपण तर मार्च महिन्यामध्ये सुद्धा वार पाच वेळा येतातच बरोबर आहे का नाही आता बघा हे जानेवारी हे फेब्रुवारी आणि हा मार्च आता ह्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा पाच वेळा येणारे वार आहेतच हे बघा इकडे बघा हे एक तारखेचा पाच वेळा येतो दोन तारखेचा अरे 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 पण प्रश्नात काय सांगितलंय <laughs> एकच वार एकच वार पाच वेळा येतो ते महिना कोणता तर मग त्याचं उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर दोन हे करेक्ट आहे कारण इतर महिन्यामध्ये ह्या आता मार्च महिन्यामध्ये एकपेक्षा जास्त वार तीन वार पाच वेळा येतात त्याच्यानंतर पुढं मार्च चौदामध्ये सुद्धा तीन वेळा पाच येतात त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार पंधरा याच्यामध्ये सुद्धा एकच वार पाच वेळा येत नाही तर किती वार येतात तिथेसुद्धा तीन वार पाच वेळा येतात पण फेब्रुवारी दोन हजार सोळा ह्याच्यामध्ये एकच वार पाच वेळा येतो आणि लीप वर्ष आहे म्हणून आणि फेब्रुवारी दोन हजार तेरा हे लीप वर्ष नाही आहे म्हणून तिथं अठ्ठावीसच दिवस आहेत म्हणून तिथं कुठलाच वार पाच वेळा येत नाही हे बघा प्रश्न कसा असतो अगदी सोपा असते बरं का पण तुम्ही जर विचार चांगल्या पद्धतीनं केलात समजून घेऊन केलात तर उत्तर येतच आहे चला पाहूया पुढचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न काय दिले सहाव्या प्रश्नात दोन हजार सोळा या वर्षीच्या मार्च महिन्यात किती तारखेचा वार पाच वेळा येईल हे या आत्ताच आपण बघितलं होतं मार्च महिना म्हणलं की बघा एक तारीख दोन तारीख आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात ठीक आहे तर मग आपल्याला प्रश्न विचारला तिथे एक तारीख दोन तारीख तीन तारीख ता तर नाही आहे पर्यायात चार वीस पंधरा आणि बारा आहे तर आता कोणती तारीख पाच वेळा येते हे आपल्याला काढायचं मग आता ह्याच्यात सगळ्यामध्ये सात सात मिसळं बघा इथं सात मिसळले हे झाले आठ इथं सात मिसळलं हे झालं नऊ इथं सात मिसळलं हे झाले दहा आहे का आठ नऊ दहा कुठं दिलं आहे का नाही आहे ते पण नाही आहे पुन्हा अजून सात मिसळा सात आणि सात चौदा आणि एक पंधरा अधिक सात इथं आलं सोळा अधिक सात इथं आलं सतरा पंधरा सोळा आणि सतरा आहे की रे पर्याय नंबर तीनमध्ये पंधरा हा अंक आला आहे म्हणजे पंधरा तारखेचा जो वार आहे किंवा पंधरा तारखेचा जो दिनांक आहे त्या दिनांकामध्ये जे वार आहे तो वार पाच वेळा येईल ये समजलं म्हणून याचं उत्तर सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पाहूया पुढचा बघूया सातवा प्रश्न पहा पुस्तकामध्ये एका वर्षी बालदिन शनिवारी आला होता आता बालदिन म्हणलं की लक्षात घ्यायचं चौदा नोव्हेंबर तर चौदा नोव्हेंबर हे शनिवारी आलं आहे तर त्याच वर्षातील नाताळ कोणत्या वारी आलं असेल आता तेच वर्ष आहे बरोबर आहे म्हणजे हे चौदा नोव्हेंबर आणि नाताळ म्हणजे कधी रे पंचवीस डिसेंबर मग आता आपल्याला चौदा नोव्हेंबरचा वार दिला का चौदा नोव्हेंबरचा वार दिला आहे शनिवार आता आपल्याला काढायचा आहे काय पंचवीस डिसेंबरचा वार काढायचा आहे वर्षसारखंच आहे आपल्याला एक युक्ती माहिती आहे की महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळ हे एकाच वारी येतात पण आता इथं ही युक्ती चालणार नाही कारण इथं बालदिन दिलं आहे आणि नाताळ दिलं आहे बरोबर आहे मग आता काय करावं लागेल आपल्याला लगेच दिवस काढू डिसेंबर महिन्यातले पंचवीस दिवस आणि हे नोव्हेंबर महिना किती दिवसाचा असतो तीस दिवस म्हणजे आता तीसमधून चौदा गेले उरले किती सोहळा दिवस बेरीज किती झाली रे सोळा पाचन पाच दहा आणि एक अकराला एक हातचा आला एक एक्केचाळीस दिवस ठीक आहे तर त्या एक्केचाळीस दिवसाला आठवडा हे दिवसा सात दिवसाचा असतो म्हणून त्याला सातनं जर भागलं तर सात एक सात आणि सातापाचा पस्तीस आणि उरली किती सहा मग शनिवारमध्ये सहा मिसळा शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर काय एक समजलं होतं ना सोपं लक्ष व्यवस्थित द्या खरं तर एक गणित हे एक मिनिटामध्ये नाही जाईल झालं दीड मिनिटात व्हायला पाहिजे पण आपण हा सुरुवातीचाच भाग आहे म्हणून आपण तुम्हाला जास्त वेळ देऊन समजून सांगायला एकदा हे गणित जर तुम्हाला समजलं रे तुम्ही जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल तसं तसं तुम्हाला अजून वेळ कमी लागेल पाहूया पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न पुस्तकात पहा सगळेजण नंतर येणारा पाचवा दिवस आता बघायला सांगा नंतरचा पाचवा दिवस म्हणजे काय रे रविवारनंतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे पाचवा दिवस कोणता आहे शुक्रवार नंतरचा पाचवा दिवस हा एका महिन्याचा दहावा दिवस आहे एका महिन्याचा दहावा दिवस म्हणजे त्या दिवशी किती तारीख आहे शुक्रवारी दहा तारीख प्रश्न समजून घ्यायचा बरं का मुलांना तर त्या महिन्याच्या पंचवीसाव्या दिवशी म्हणजे पंचवीसाव्या दिवशी म्हणजे काय रे पंचवीस तारखेला पंचवीसाव्या दिवशी कोणता वार असेल आता पंचवीस तारखेला कोणता वार असेल हे काढायचं किती सोपं आहे बघा कोणत्याही दिनांकामध्ये सात मिसळले तर तेच वार येतो दहामध्ये सात मिसळा सतरा तारीख शुक्रवाराचा आला पुन्हा सात मिसळा सात सात चौदाला चार हात एक चोवीस तारीख शुक्रवार चाला आपल्याला किती तारीख म्हणले रे पंचवीस मग पंचवीस तारखेला आता चोवीस तारखेला शुक्रवार आहे म्हणजे पंचवीस तारखेला शनिवार म्हणजे उत्तर ह्याचं पर्याय नंबर किती चार होतं ना सोपं पाहूया पुढचा मग बघूया नववा प्रश्न पहा पुस्तकामध्ये दोन हजार चौदा साली जानेवारी महिन्याचा शेवटचा गुरुवार तीस तारखेस होता आता दोन हजार चौदा साल दिलंय जानेवारी महिना सांगितलंय आणि काय सांगितलंय शेवटचा गुरुवार तीस तारखेला होता आता प्रश्न पुढे तर याच वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किती तारीख असेल आता जानेवारीची माहिती दिली डायरेक्ट डिसेंबरचं विचारलं मग ह्याच्यासाठी एक युक्ती तुम्हाला सांगितलेली होती की एक जानेवारी आणि एकतीस डिसेंबर ह्यांचा वार सेमच असतो मग आता आपल्याला जानेवारी महिन्याचा शेवटचा गुरुवार दिलेला आहे बरोबर आहे मग आता त्यावरून आपण एक जानेवारीची तारीख काढूया चला तर मग आता काय सांगितलं आपल्याला तीस जानेवारीला दोन हजार चौदा आता हे कधी आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदाच्या तीस जानेवारीला वार कोणता दिला आहे गुरुवार एवढं समजलं मुलांना जे दिलंय तेच आता आपल्याला एक जानेवारीचं काढायचं आहे मग आता गुरुवारच कधी कधी येते बघा तीसमधून जर सात गेले तर उरतेत किती तेवीस तारखेला गुरुवार येईल पुन्हा तेवीसमधून सात काढा मग उरतेत किती आता इथं तेरा तेरामधून सात गेले उरले सहा आणि इथं एक सोळा सोळा तारखेला पुन्हा गुरुवार येईल पुन्हा याच्यामधून सात काढा नऊ तारखेला गुरुवार येईल पुन्हा याच्यामधून सात काढा किती गेले दोन तारखेला गुरुवार येईल म्हणजे एक जानेवारीला कोणता वार असेल दोन तारखेला गुरुवार म्हणजे एक तारखेला काय येईल बुधवार मग एक तारखेला जर बुधवार कळालं तर मग त्याच वर्षी एकतीस डिसेंबरला सुद्धा किती असेल बुधवार एवढं समजलं मुलांनो आ गुंतागुंतीचा प्रश्न आहे तर काय म्हणलंय तर याच वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या आता डिसेंबर महिना तर कळाला बघा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किती तारीख असेल आता पहिल्या गुरुवारी काढायचंय आला आता हे एकतीस तारखेला बुधवार आहे तर पुन्हा आपण एकतीसमधून पुन्हा सात वजा करायचं अकरामधून सात गेले उरले किती चार आणि इथं दोन चोवीस पुन्हा चोवीसमधून आता म्हणजे हा चोवीस तारखेला काय आलं रे बुधवार आला आता आणि आपल्याला प्रश्नात काय आहे तर याच वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी पहिला गुरुवार करायचा आहे आता बुधवार आला की गुरुवार निघतोच आहे मग चोवीसमधून परत सात वजा करा चौदामधून सात गेले सात इथं एक सतरा आलं पुन्हा सात वजा केले दहा आलं म्हणजे दहा तारखेला ही बुधवारच आला आणि पुन्हा सात वजा केलं उरलं किती तीन तारीख तीन तारखेला बुधवार आहे म्हणजे पहिला गुरुवार हा चार तारखेला येईल बुधवारनंतर काय गुरुवार तीन तारीख नंतर चार तारीख म्हणून याचं उत्तर किती चार आणि पर्याय नंबर दोन समजलं मुलांनो समजून घ्या दमाणी पहा आणि जोपर्यंत तुम्ही ह्या भागाची प्रस्तावना तुम्ही समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला हा भाग समजणार नाही हळूहळू हळू जसं जसं सराव करताल तसं 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 तस, तस, तुम्हाला येईल पहा पुढचा प्रश्न धाववा पाहूया आता आपल्याला नमुना प्रश्न पहायचा आहे पण परीक्षेत आलेला मुलांनो आणि तेही फार सोपा बघा काय दिलंय दहावा प्रश्न एका वर्षी दोन ऑगस्टला बुधवार होता आता ह्या दोन ऑगस्टला काय होता तर बुधवार एवढं लक्षात या दोन ऑगस्टला बुधवार होता तर त्याच वर्षातील चार सप्टेंबर कोणत्या वारी येईल चार सप्टेंबरला वार कोणता हे विचारले अरे किती सोपं आहे मुलांना आता बघा ऑगस्ट किती दिवसाचा असतो एकतीस एकतीसमधून दोन गेले किती उरले रे या हे बघा हे झाले एकोणतीस म्हणजे ऑगस्ट महिन्याचे एकोणतीस दिवस आणि सप्टेंबरचे चार दिवस किती दिवस झाले हे नऊ आणि चार तेराला तीन हात चाला एक तेहतीस दिवस झाले म्हणजे तेहतीसाव्या दिवशीचा आपल्याला वार काढायचा आहे ठीक आहे तर मग या तेहतीसला आपण सातने भागूया सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस सात, सात चोख अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर एकोणतीस तीस एकतीस बत्तीस आणि तेहतीस पाच म्हणजे या बुधवारमध्ये ही जी बाकी आली आहे ते मिसळायची बुधवारमध्ये पाच मिसळा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार सोमवार किती सोपं होतं आणि परीक्षेतला हा प्रश्न आहे किती सोपा आहे चला पहा पुढचा मग बघा अकरावा आणि शेवटचा प्रश्न अरे हा पण प्रश्न परीक्षेत आला आहे बरं का ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेस शुक्रवार असेल आता सहा तारखेला शुक्रवार आहे बरं का तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल आता बघा खूप सोपा आहे प्रश्न ऑगस्ट महिन्याची किती तारीख आहे सहा तारीख सहा तारखेला कोणता वार आहे शुक्रवार आणि आपल्याला विचारलं आहे काय शुक्रवार विचारलं आहे का बुधवार मग रिव्हर्स जा बुधवारी किती तारीख आहे पाच तारखेला काय असेल गुरुवार आणि चार तारखेला काय असेल बुधवार एवढं समजलं तर आता चार तारखेला बुधवार आहे हे कळालं की त्याच्यापुढे सात 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 मिसळा चारमध्ये पहिले सात मिसळले तर किती झाले सातांच्या अकरा पुन्हा दुसरे सात मिसळा अठरा त्याच्या आणि आपल्याला काय विचारलं आहे शेवटच्या बुधवारी ऑगस्ट महिन्यात एकतीस तारखेचा महिना असतो पुन्हा सात मिसळा इथं पंचवीस पुन्हा सात मिसळलं तर हे पुढं चाललंय म्हणून उत्तर काय येईल त्याचं पंचवीस तारखेला शेवटचा बुधवार असेल आहे का पर्यायात आहे की पर्याय नंबर दोन समजलं मुलांना बघा नमुना प्रश्न हे तुम्हाला त्या पुढच्या स्वाध्यायामध्ये कसे प्रश्न असू शकतील ह्याचा अंदाज येण्यासाठी नमुना दिलेल्या असतात तर तुम्हाला हे अकरा प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन सोडवायचे आणि हे सोडवल्यानंतर मग स्वाध्याय सोडवायचा लक्षात आलं आता तुम्ही काय करा स्वाध्याय आठ पॉईंट तीन हे स्वयं अध्ययनानं तुम्ही सोडवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्यावर शिकवलेल्या भागाचं मार्गदर्शन घ्या चला मग नमुना प्रश्न समजले असतील तर ग्रहपाठ करा